आजच्या या शुभचिंतन सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभदा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सावंत सर, शुभदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि आपले आवडते चंदन सर, उपस्थित सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, आणि जीवनरूपी पुस्तकाला यशाचं नवं पान जोडू पाहणारे आपले इयत्ता 10वीचे विद्यार्थी आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम निरोपाचा नाहीच आहे, हा एक शुभचिंतन सोहळा आहे, शुभेच्छांचा सण आहे. आपण या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. निरोप नाही. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे शालांत परीक्षा. शालेय जीवन संपून विस्तीर्ण प्रांगणामध्ये प्रवेश करण्यासाठी उंबरठ्यावर उभे असलेल्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेचा हा उंबरठा पार करूनच पुढे जायचं आहे. तो उंबरठा जेव्हा पार करणार तेव्हाच तुम्हाला पुढे जाता येईल. परीक्षेच्या या मार्गावरून जाऊनच तुम्हाला यशाची शिखर चढायची आहे, गाठायची आहे. मित्रांनो, इयत्ता 10वीचे विद्यार्थी, जीवन म्हणजे ही परीक्षाच असते. जीवनाला अर्थ प्राप्त होतो त्या या परीक्षांमुळे. परीक्षेमुळे जीवन घडते, आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होते, ध्येयप्राप्तीचा आनंद होतो, उत्साह मिळतो, तो या परीक्षांमुळेच. जीवनात प्रत्येक क्षणाला परीक्षाच असते. अगदी एखादा कापड जरी घ्यायचा असेल तर आपण बोटाने त्याचा पोत बघतो, सोन्याला देखील तापवून त्याची चाचणी घेतली जाते. एखादी नवरी मुलगी असेल तर तिची सुद्धा वधू परीक्षा घेतली जाते, तिला सुद्धा या परीक्षेला सामोरं जावं लागतं. सीतेला देखील या ठिकाणी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती, त्यामुळे परीक्षेला कधीच घाबरायचं नाही. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तीन जी सी आहे हे लक्षात ठेवा. हे तीन सी म्हणजे कलेक्शन, करेक्शन आणि कनेक्शन. ज्ञान, गुण, शक्ती, नीतिमूल्य यांचं कलेक्शन करा. त्यांच्यामध्ये जर काही तुमच्यामध्ये कमी असतील, कमजोरी असतील, उणीवा असतील तर त्या करेक्ट करा, करेक्शन करा, त्या काढून टाका. मग बुद्धीची एकाग्रता यांचं कनेक्शन ठेवा, मग यश तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. प्रत्येक काम हे एकाग्रतेने करा, दृढतेने करा. दृढता हीच सफलतेची चावी आहे. तुमच्या पुढे जीवनामध्ये चेहऱ्यावर हिंदीमध्ये आहे सदा चेहरे पे स्मित हो, हृदय में प्रीत हो और होठो पे खुशियों के गीत हो. पुढील जीवनामध्ये तुम्हाला अपार कष्ट मेहनत घ्यायची आहे. ही मेहनत घेताना सातत्य, एकाग्रता ठेवा, सत्कर्म करा आणि सत्काराला पात्र व्हा. सारेच चालतात मळलेली वाट, सारेच चालतात मळलेली वाट, वाट वेगळी चालून दाखवा. इयत्ता 10वीचे विद्यार्थ्यांनो, सारेच चालतात मळलेली वाट, वाट वेगळी चालून दाखवा. कणभर असलास तरी हरकत नाही, मात्र आकाशभर चमकून दाखवा. अशा चमकणाऱ्यांचा सर्वजण सत्कार करत असतो. तुमच्या शैक्षणिक जीवनातील परीक्षा या जीवनाला कलाटणी देणाऱ्या परीक्षा असल्या तरी तुम्हाला आयुष्यात यापेक्षाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जायचं आहे. त्यासाठी अम्मा सर्वांकडून तुम्हाला मनापासून हृदयापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला या ठिकाणी एक छोटीशी कविता मी ऐकवते. यामधून तुम्हाला जीवनाचं ध्येय साध्य करण्यासाठी जिंकण्याची प्रेरणा, लढण्याची शक्ती मिळणार आहे. या कवितेचे नाव आहे ध्येय शिखर. आणि या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत भारत कुमार बैसाने. माझ्या वाचनामध्ये आलेली आणि ती बाजूला कात्रण म्हणून काढून ठेवलेली कविता आहे शिवानी. बघा, कविता आहे. जीवनातील ध्येयाचं शिखर सर करत असताना संकटाचे वारे वाहतील. जीवनातील ध्येयाचं शिखर सर करत असताना संकटाचे वारे वाहतील. अडथळ्यांच्या खास खळग्यातून वाटा चढावाचा भासतील. बेरजा करून पाहणार तर वजाबाक्या होतील, आणि जरा हसू पाहणार तर डोळे ओले होतील. वाटेत दम लागला तर दम ह्या क्षणभर,
वाटेत दम लागला तर दम लाग क्षणभर पण नका सोडू दूर. मित्रांनो, वाटेत चुका जरी दिसे दूरवर, वाटेत चुका जरी दिसे दूरवर पण कोणास ठाऊक असेल हातभर एका हातावर. चिकटून राहा ध्येयाशी मार्गक्रमण करताना भयशंकेची वटवाघळे माथ्यावरती भिरभिरताना. अपयश हे अल्पयश नसे शेवट जीवनाचा, वादळ वाटांवरती दिवा जळू दे आशेचा. आणि मग भले कोसळू दे कडे संकटांचे, निश्चल अविचल उभे ठाका आणि धीर मात्र सोडू नका, कारण अंतिम विजय तुमच्याच असणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला उत्कर्षाच्या वाटेवर नेणाऱ्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा, मनापासून आशीर्वाद. शुभास्ते पंथान संतु. धन्यवाद.